मूल्यवर्धन उपक्रम घेताना शिक्षकांना दिलेल्या उपक्रमात बदल करण्याची मुभा आहे. या फिल्ममध्ये दाखवलेल्या उपक्रमात शिक्षकांना शब्दसाखळीचा खेळ सामुदायिक वर्तुळात आयोजित करायचा आहे, परंतु शिक्षिका मुलांचे गट करून गटचर्चेच्या माध्यमातून खेळ आयोजित करतात. चार गट बनवते. विशाली बेना, ये बाय, सबिया, श्रावणी, संचिता, मी तर बसायचं ताट बसायचं म्हणजे जवळजवळ बसायचं का? सूचना मी नंतर सांगते. हा हा प्रणाली. हा गुंजने, आपण हा जो खेळ घेणार ना, त्या खेळाचं नाव आहे शब्दाची साखळी. मी एखादा शब्द सांगेन. शिक्षिका खेळाच्या सर्व सूचना सोप्या भाषेत देतात. त्यानंतर जो शेवटचा अक्षर येईल ना, त्या अक्षराचं जे नाव येईल त्यासाठी तुम्ही एकमेकाच्या कानामध्ये चर्चा करायचं, दुसऱ्याला ऐकू जायचं, असं जाईल असं काही करायचं नाही. आणि पटकन एकीने उभं राहायचं आणि नाव सांगायचं. मग लगेच हा दुसरा गट, दुसऱ्या गटानं लगेच चर्चा करायची, पटकन उभं राहून नाव सांगायचं. त्याचा जो शेवटचा अक्षर येईल त्या अक्षरापासून तिसरा गट, आणि शेवट तिसऱ्या गटाचा जो शब्द येईल, मुलगीचं नाव येईल, त्याचा जो शेवटचा अक्षर येईल त्या अक्षरापासून हा चौथा गट तयार करेल. मात्र यासाठी काही नियम आहे. एका वेळी एकानंच उत्तर द्यायचं, एका वेळेस एका गटातल्या एकानंच उभे राहायचं आणि उत्तर सांगायचं. सगळ्यांचे नंबर येणार आहेत, त्यामुळे काही करायचं नाही, गडबड कुणी करायचं नाही. बघा, रेडी? आता मी एका मुलगीचं नाव सांगते, ऋतुगंधा. हळूहळू बोलायचं. धीरजा. जिया. जिया. यामिनी. अरे वा वा, छान नाव सांगितले यामिनी. तुम्ही सर्वांनी ऐका ना. नम्रता. नम्रता. आता मुलींची नाव झाली, आता आपण हाच खेळ काय करूया, गावाची नावे. गाव माहित आहेत ना, तुम्ही गावाला जाते ना, आता गावाची नाव. हा, गावाच्या नावाने खेळूया. मी एका एक गाव सांगते, आपल्या गावापासून सुरुवात करूया. मानगाव. हळू बोलायचं. वडगाव. मजा येते ना खेळताना. वसगडे. वसगडे. डिग्रज. डिग्रज. जयसिंगपूर. बघा, तुम्हाला मजा आली का नाही? मग या खेळामुळे काय झालं, आपली शब्द संपत्ती वाढली, गावांची ओळख झाली. म्हणजे तुम्ही कुठेतरी गावाला जाताना तुम्हाला अडचण येईल का? अडचण येणार नाही. आणि असाच प्रकारचा एक नवीन खेळ आपण उद्याच्या तासाला घेऊया. हा, आणि सर्वांनी छान खेळला, त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. शिक्षिकेने खेळात बदल का केले? मी जरा माझ्या मैत्रिणीशी पण जरा चर्चा केली. कसं ते गोलात असल्यामुळे इतकं अट्रॅक्टिव्ह होणार नाही, म्हणजे त्यामध्ये उड्या मारणं, हसणं, नाचणं असं काहीच नाही ना, म्हणून जरा वेगळ्या पद्धतीने घेतलं की जरा बरं वाटेल असं सुचलं वाटलं.